जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। विकासाला द्यायची असेल साथ तर प्रभागात हवा जनसंवाद। धायरी गावचे धडाडीचे उमदे व्यक्तिमत्व संदीप पोकळे यांनी धायरीतील समस्या सोडवून धायरीला एक आदर्श गाव बनवण्याचा जणू विडाच उचललाय। या विषयाला अगदी योग्य रीतीने न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून त्यांनी धायरीतील वेगवेगळ्या भागात जनसंवाद हा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवलं। त्याची सुरुवात धायरीतील पोकळे वस्ती येथील ओम साई ऑर्चिड सोसायटी येथून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। खडकवासला मतदारसंघाचे भाजपाचे अध्यक्ष माननीय सचिन भाई मोरे, शिवसंग्राम पुणे शहर अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण तसंच भारतीय जनता पक्षाच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। प्रभागातील प्रत्येक पद्धतीच्या सुधारणा करण्यास आपण कटिबद्ध असल्याचं यावेळी संदीप पोकळे यांनी जाहीर केलं। सोसायटीतील सभासदांनी जे निवेदन आपणास हक्काने सादर केलं आहे त्या निवेदनातील प्रत्येक समस्येचे निवारण आपण नक्की करू असं आश्वासन संदीप पोकळे यांनी ग्रामस्थांना दिलं। पाणी प्रश्न, लाईटची समस्या, ड्रेनेज लाईन, रस्त्याची दुरावस्था, गॅस पाईपलाईन, गुंठेवारीचा प्रश्न किंवा अगदी प्रभागात पोलीस चौकीची गरज भासल्यास त्याचाही आपण पाठपुरावा करून वरील सर्व सुविधा लोकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी योग्य त्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधून एक आदर्श धायरी गाव तयार करण्याची हमी त्यांनी ग्रामस्थांना दिली। सध्या कोणतेही पद भूषवित नसताना त्यांची ही जनतेच्या सुखसोयीसाठी चाललेली तळमळ नक्कीच लक्ष वेधून घेणारी आहे। त्यामुळंच नागरिकांचा संदीप पोकळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळत आहे। आज धायरीतील पोकळे वस्ती येथे उभा आहे। तुम्ही बघताय संदीप भाऊ पोकळे यांच्या माध्यमातून हा जनता संवादाचा कार्यक्रम इथे सुरू झालेला आहे आणि वेगवेगळ्या विषयावर इथं संदीप भाऊ पोकळे आणि भारतीय जनता पार्टी खडकवासला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मोरे साहेबांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे। जाणून घेऊयात त्या निवेदन त्या ज्या इथल्या ग्रामस्थांनी दिलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। भाऊ नमस्कार। जे आता निवेदन तुम्हाला या सोसायटीतर्फे देण्यात आलेलं आहे, ग्रामस्थांतर्फे देणार आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का? निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हे ज्या नागरिकांनी आज आम्हाला निवेदन दिले आहे त्यांचे प्रामुख्याने पाण्याची समस्या असेल, ड्रेनेज लाईनची असेल किंवा स्ट्रीट लाईटची असेल किंवा या भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने जे काही त्यांच्या समस्या असतील ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि मागील काळामध्ये सुद्धा आमचे आमदार भीमरावांना तापकीर यांच्या माध्यमातून आम्ही या भागातल्या ज्या काही समस्या सोडवलेल्या आहेत त्या निश्चितपणे चांगल्या प्रकारे सोडवल्या। तसेच आपले या भागातले जे नगरसेविका आहेत अश्विनीताई पोकळे यांनी यांच्यामार्फतही बऱ्यापैकी आम्ही समस्या सोडवलेल्या आहेत। आता संदीपभाऊ पोकळे स्वतः स्वखर्चाने या भागातले टँकर उपलब्ध करून देत आहेत पाण्याच्या जनतेच्या सेवेसाठी। तसेच त्यांच्या काही टाक्या वगैरे साफ करायचं त्यांचं काम चालू आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामाजिक काम करत आहे। मतदार नाव नोंदणी देखील आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या भागामध्ये चांगली मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। तसेच रात्री अपरात्री काही नागरिकांना प्रश्न पडले तर आमच्या भागातले पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, संदीपभाऊ असतील, सगळेच चांगल्या प्रकारे काम करत आहेत। आणि निश्चित पोलीस स्टेशनचा मुद्दा त्यांनी आत्ता मांडला होता त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आत्ता मी बोललो त्याप्रमाणे नागरिकांच्या ज्या सुविधेच्यासाठी जो प्रश्न आहे प्रामुख्याने तर आम्ही उद्याच एक मागणी पोलीस चौकीची या ठिकाणी आम्ही मागणी करू। उद्या आम्ही एक पत्र देऊ आमदार साहेबांशी बोलून, इथले जे स्थानिक पी आहे त्यांच्याशी बोलून एक या ठिकाणी एक चौकी लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, जेणे जी लोकवस्ती जी काही या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाली त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही लवकरात लवकर मागणी करून ती पोलीस चौकी या ठिकाणी उभारण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करूया। संदीप भाऊ पोकळेंच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प इथं राबवले जात आहेत। एक पदावर नसताना सुद्धा त्यांनी जे कार्य ते करत आहेत आणि त्याला जो नागरिकांचा जो प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल भाऊ? मला एक असं वाटतं आहे की आज भाऊ कुठल्याही पदावरती नाही आहेत, ते नसतानाही एवढं कार्य करतात। एक सर्व साधारण नागरिकांना ज्याची गरज आहे, जे गरज भासते त्या गरजेला उपयोगी असतात ते म्हणजे संदीप भाऊ। या ठिकाणी सर्व नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित
तेवढ्यासाठी याचे की बाबा संदीप भाऊ ज्या ठिकाणी आपल्याला अडचण असेल, रात्री असेल अवरात्री असेल, काही अडचण आली तर एक फोन संदीप भाऊला करायचा. संदीप भाऊ त्या एका फोनला हाकेला ओ करणारे व्यक्तिमत्व आहेत, त्यामुळं संदीप भाऊला ह्या ठिकाणी एवढा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि मलाही सांगायचं असं आहे की मी संदीप भाऊच्या जवळ काय की संदीप भाऊला ज्या अडचणीला आपण आवाज देऊ त्या अडचणीसाठी संदीप भाऊ कधीही अवरात्र असतील ते आपल्याकडे उपस्थित राहतात. यवतमाळ बोलतोय, धायरेश्वर मंदिरच्या इथं मागून पोकळे वस्तीमधनं अजिंक्य लांगे. आमच्या इथं बऱ्याचशा समस्या आहेत, पाण्यासंबंधी समस्या आहेत, रोड आणि लाईट संबंधी समस्या आहेत, तसेच आमच्याकडे टॅक्सची मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर आमच्या इथं टॅक्स आलेले आहेत, त्या टॅक्स जरा आम्हाला कमी करून मिळावे यासाठी आम्ही आत्ता संदीप भाऊ पोकळे यांच्याशी निवेदन दिलेलं आहे, त्यांच्यातर्फे म्हणजे त्यांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे. आणि आमच्या इथल्या ज्या समस्या आहेत त्या त्यात नमूद करण्यात आलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात आमच्या इथं पाण्याची मोठी समस्या आहे, कारण पिण्याचं पाणी इकडे येतच नाही आहे या साईडमध्ये. आणि जे काय बाकी जे प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये इकडे पोलीस चौकीची खूप मोठी वनवा वाटते, म्हणजे पोलीस चौकी असावी इथं एक. पोलीस चौकीबरोबर बसची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे या साईडला, ते बसची सुविधा पण लवकरात लवकर मिळावी, कारण आधी बस चालू होत्या इथं, पण आता त्या बस पण बंद झालेल्या आहेत वरपर्यंत आंबाईमातापासून. त्या बस लवकरात लवकर सुरू करावे आणि टॅक्स आमचे थोडे कमी करून मिळावे, कारण टॅक्स मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आणि पाण्याची समस्या, या तीन समस्या आमच्या लवकर दूर झाल्या तर म्हणजे चांगली गोष्ट आहे. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.